नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे ओल्या वाटाण्याची भाजी तर ही ओल्या वाटाण्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे अगदी झटपट बनू शकते आणि अगदी चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा खायला खूप छान लागते तर चला ओल्या वाटाण्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चेक करा एक कढई घ्या आणि या कढईमध्ये साधारणतः एक चमचा आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेल गरम झालं की एक वाटी हिरवे वाटाणे आपण यामध्ये ॲड करणार आहे तर तेलामध्ये आपल्याला हे वाटाणे परतून घ्यायचे आहेत अर्थातच भाजी करण्याच्या अगोदर हे जे काही ओले वाटाणे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून यापासून जी काही भाजी होईल ती अतिशय टेस्टी होईल आणि भाजी शिजवण्याचा जो टाइम आहे तो सुद्धा तुम्हाला कमी लागेल त्यामुळं अगदी सुरुवातीला आपल्याला हे ओले वाटाणे तेलामध्ये याप्रमाणे परतून घ्यायचंय थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे वाटाणे अशाच प्रकारे परतून घेणार आहे आणि वाटाणे थोडेसे लवकर शिजावेत याकरता आपल्याला यावर झाकण लावून किंवा एक लीड ठेवून साधारणतः पाच एक मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर तुम्हाला दिसून येईल की जो वाटाण्याचा आकार आहे तो थोडासा चेंज होतो आणि वाटाने सुद्धा जर तुम्ही हाताने दाबलात तर ते व्यवस्थित नरम होतात तर इतपत हे वाटाणे आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत वाटाणे आता परतून झालेले आहेत एका प्लेट मध्ये आपण हे वाटाणे काढून घेऊया अशा प्रकारे तर आता आपण त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल ओतणार आहे आणि तेल ओतून यामध्ये भाजी बनवायला सुरुवात करणार आहे साधारणतः दोन चमचे तेल आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा हिंग टाकायचंय हिंगाचा सुवास दरवळायला लागला की लगेच यामध्ये एक चमचा लसूण आणि अद्रकाची पेस्ट वापरायची आहे तर इथे आपलं अशा प्रकारे लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मोहरी ॲड करणार आहे आणि एक चमचा जिरा ॲड करायचे सुरुवातीला जिरा आणि मोहरी ॲड केली तरी चालेल तर अशा प्रकारे जो लसूण आहे तो थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने लसूण इथे परतला गेलेला आहे आणि यातच आपल्याला आता एक मोठी वाटी कांदा वापरायचा आहे साधारणत एक मीडियम साईजचा कांदा आहे कांदा अशा प्रकारे आपण चिरून घेतलाय हवं तर कांद्याची पेस्ट वापरली तरी भाजी खूप छान होते तर अशा प्रकारे कांदा सुद्धा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा आणि जो लसणाचा कलर आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे यातच आपल्याला एक वाटी टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित नरम होईपर्यंत सतत परतून आहे तर टोमॅटो लवकर नरम हवा याकरता आपण यावर एक चमचा चवीनुसार मीठ वापरलेले आहे जेणेकरून टोमॅटो लवकर नरम होतो आणि भाजी सुद्धा शिजायला जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्या आणि टोमॅटो तुमचा इकडे नरम झालेला दिसेल तर तुम्ही इथे बघू शकता जर चमच्याने प्रेस केला तर टोमॅटो अगदी नरम होतोय तर आता यामध्ये आपण बाकीचे सुके मसाले वापरणार आहे एक चमचा हळद पावडर चवीनुसार लहान चमचा आपण इकडे वापरलेला आहे यातच लाल तिखट चवीनुसार वापरायचं आहे आणि यातच आपल्याला गोडा मसाला ॲड करायचा आहे साधारणतः एक चमचा आहे सगळं साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यातच आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि कोथिंबीर ॲड करून थोडंसं आपल्याला चमच्याने हे परतून आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे ही आपली भाजीची जी काही फोडणी आहे ती तयार आहे तर अशा प्रकारे आता आपण यामध्ये जे काही वाटाने आपण भाजून घेतले होते ते यामध्ये आपल्याला ॲड करून आहेत आणि वाटाणेसुद्धा व्यवस्थित आता चमच्याने परतून घ्या तर ही झटपट होणारी भाजी आहे बऱ्याच वेळेस वाटाण्याची जी भाजी आहे ती पण ती आपण आलूसोबत किंवा गोबीसोबत किंवा आपली जी फुलगोबी किंवा पत्ता गोबी असते त्यासोबत बनवतो पण अशीच ही हिरव्या वाटाण्याची भाजी खूप छान लागते झाकण ठेवून साधारणतः दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्या आणि अशा प्रकारे अगदी सुकी भाजी सुद्धा तुम्ही बनू शकता पण आज आपण पन हिरव्या वाटाण्याची रस्सा भाजी पाहतोय या तर याकरता आपण यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे आवडत असेल तर भाजलेलं सुकं खोबरं सुद्धा तुम्ही वापरू शकता आता यामध्ये आपण साधारणतः चवीनुसार किंवा आवडीनुसार एक ग्लास आपण पाणी ओतणार आहे कारण रस्सा भाजी बनवतोय तर रस्सा तुम्हाला जेवढा पातळ किंवा दाटसर आवडत असेल त्या पद्धतीने यामध्ये पाणी ऍड करा आणि अगदी मीडियम टू लो गॅसवर ही भाजी शिजवून घ्या तर ही भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण ऑलरेडी आपण वाटाने जे आहेत ते भाजून घेतलेले होते आता अशी उकळी फुटली की गॅस लहान करावा जेणेकरून भाजीला तेल व्यवस्थित फुटलं जातं आणि भाजीचा जो प्रकार आहे किंवा जो भाजीचा कलर आहे तो सुद्धा खूप छान येतो तर अशा प्रकारे अगदी मंद गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर ही भाजी आता ही जी काही भाजी आहे ती आपण सर्व करूया तर गरमागरम भाजी भाताबरोबर चपाती बरोबर इवन भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी थंडगार थंडीमध्ये गरमागरम हिरव्या वाटाण्याची भाजी ट्राय करून बघा खूप साधी सरळ सोपी आहे जर रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच घंटीचं ऐकून दिलं त्यालाही क्लिक करा जेणेकरून तुम्ही कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही आणि भाजी कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवायला नक्की विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा